नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीनं दिले जाणारे कार्यगौरव पुरस्कार मोठ्या थाटामाटात वितरित करण्यात आलेत. समाजाला दिशा देत मार्गदर्शन करण्याचं काम पत्रकारांच्या माध्यमातून होत असतं. अशा पत्रकारांसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या घटकांचा नाशिक तालुका पत्रकार संघाकडून केला जाणारा गौरव कौतुकास्पद असल्याचं मत माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी यावेळी व्यक्त केलं. यावेळी पत्रकार, सामाजिक संस्था, कोविड हॉस्पिटल, ग्रामपंचायत, कला व क्रीडा क्षेत्रातील 44 जणांचा यंदाचा कार्यगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलाय. देवळालीतील डॉक्टर गुजर सुभाष हायस्कूलच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार पी बी करंजकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री बबनराव घोलप, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष यशवंत पवार, माजी आमदार योगेश घोलप, कंटोनमेंट बोर्डाचे अध्यक्ष सचिन ठाकरे, शंकर एज्युकेशन सोसायटीचे सचिव रतन चावला, बगूरच्या नगराध्यक्षा अनिता करंजकर, पंचायत समितीच्या सभापती विजया कांडेकर, रत्नाकर चुंबळे, महानगरपालिकेचे नगरसेवक केशव पोर्जे, विशाल संगमनेरे, व्यापारी बँकेचे जनसंपर्क संचालक अरुण जाधव, तालुका पत्रकार संघाचे संस्थापक मोतेराम पिंगळे, शिवजन्मोत्सव सोहळ्याचे अध्यक्ष विक्रम कुठोळे, अभिनेत्री रुपाली गायखे, नितीन चिडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी पी बी करंजकर यांनी पत्रकारितेतील बदलाबाबत सविस्तर विवेचन केलं तर यशवंत पवार यांनी जिल्हा पत्रकार संघाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. रतन चावला यांनी समाजाचे प्रतिबिंब पत्रकार लेखणीद्वारे समाजात उमटवण्याचे काम करीत आहेत अशा भावना व्यक्त केल्या तर सचिन ठाकरे यांनी प्रसार माध्यमांची भूमिका लोकशाहीमध्ये महत्वाची असल्याचं मत व्यक्त केलं. माजी आमदार योगेश घोलप, विजया कांडेकर यांचीही समायोजित भाषणे झाली. सत्काराला प्रातिनिधिक स्वरूपात रुपाली गायखे आणि मनीषा चौधरी यांनी उत्तर देताना पत्रकार संघाला उपक्रम प्रेरणादायी असल्याचं सांगितलंय. प्रास्ताविक तालुका अध्यक्ष सुधाकर गोडसे या कार्यक्रमाचं बहारदार सूत्रसंचालन ज्येष्ठ कवी आणि साहित्यिक रवींद्र मालुंजकर यांनी केलंय. कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन अरुण भिडवे यांनी व्यक्त केलं. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकाश टाकेकर, सुनील पवार, दिनेश पंत ठोंबरे, प्रमोद राहणे, अरुण तुपे, हरीश बोराडे, दीपक कणसे, प्रशांत दिभंदे, नंदकुमार शेळके, गोकुळ लोखंडे, संजय निकम, मंगलसिंग राणे, सुभाष कांडेकर, वसंत काहंडळ, भास्कर सोनवणे, प्रमोद मोजाड, राम धोंगडे, राम पानसरे आदी प्रयत्नशील होते. आज दिलेल्या कार्यगौरव पुरस्कारांमध्ये ज्यांचा समावेश आहे यात प्रिंट मीडियामधील प्रवीण बिडवे, दिगंबर शहाणे, देवयानी सोनार, वाल्मिक शिरसाट, शरदचंद्र खैरनार, अमोल यादव, चंदन खतेले, हरिभाऊ सोनवणे, सुशांत किरवे, तुषार जगताप, राजेश जाधव, सिद्धांत कुठुळे, अजय उनवणे, संतोष भावसार, प्रवीण नेटावणे, भावेश ब्राह्मणकर, भास्कर सोनवणे, रवी पाटील, रवींद्र जाधव, विलास पवार, सुनील मगर, सुखदेव काळे, धीरज मांडे, शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था, राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन, योगाचार्य उल्हास कुलकर्णी सायकलिस्ट ग्रुप, तसंच अनुज बहुउद्देशीय सेवा संस्था, बिटको हॉस्पिटल, कंटोनमेंट हॉस्पिटल, डॉक्टर वसंतराव पवार हॉस्पिटल, SMBT हॉस्पिटल, सुसाराज आचारी, त्याचबरोबर डॉक्टर मंगेश सोनवणे, कृष्णा गरड, शिवानी गायकवाड, पूनम गायधनी, रुपाली गायखे, तन्मयी जोगळेकर, महेश खरनार यांच्यासह कोटमगाव ग्रामपंचायत, संसारी ग्रामपंचायत, इंदिरानगर, गाळोशी, त्याचबरोबर ओढा ग्रामपंचायत आणि स्वच्छतेसाठी भगूर नगरपालिका आदींचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला आहे.